तेव्हा अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलाय. आता येत्या 30 डिसेंबरला दुपारी 1 वाजता राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं वृत्त शिवसेनेचं मुखपत्र सामनानं देखील दिलंय. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काल सह्याद्रीवरती मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर बैठक पार पडली, त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा झाली होती. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला 30 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार. कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडलाय. येत्या 30 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं वृत्त शिवसेनेचं मुखपत्र सामनानं दिलंय. सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक पार पडली. सामनाच्या वृत्तानुसार 30 डिसेंबरला दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री शपथ घेणार आहेत, तर काँग्रेसचे 10 जण मंत्रिमंडळात समाविष्ट होतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य मंत्र्यांची यादी तयार असून काँग्रेसचा अंतिम निर्णय बाकी आहे. येत्या 1-2 दिवसात सोनिया गांधी नव्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं सामनाच्या वृत्तात म्हटलंय. दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या वृत्ताचं मंत्री जयंत पाटील यांनी खंडन केलंय. काहीही मतभेद नाही आहे. योग्य वेळी तारीख ठरेल मी आपल्याला सांगितलेलं होतं आणि संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तारीख निश्चितपणाने मुख्यमंत्री जाहीर करतील. आपण कोणतीही मंत्रिमंडळात शपथ घेण्याविषयी अडचण नाही. सगळ्या गोष्टींच्या विषयी योग्य वेळी करायच्या असतात त्याप्रमाणे होते. राज्यात ठाकरे सरकार सत्तेत येऊन महिना उलटला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर सरकारला मुहूर्त सापडलाय. आता ठाकरे सरकारमध्ये कुणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत, मुंबई. तेव्हा एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरलाय, मात्र याच कारणामुळे पुण्यातली शरद पवारांची होणारी बहुचर्चित मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. 19व्या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे कलावंत संमेलनात संजय राऊत हे शरद पवारांची मुलाखत घेणार होते. 29 तारखेला ही मुलाखत होणार होती, मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारामुळे पवारांची ही मुलाखत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते. येत्या काही दिवसात या मुलाखतीचं आयोजन केलं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान संमेलनातील उर्वरित सगळे कार्यक्रम हे नियोजित वेळेतच होणार आहेत असं साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव विदा पिंगळे यांनी कळवलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची निवड होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? युवा चेहऱ्याला मिळणार संधी? मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणार निवड? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ठाकरे सरकारमध्ये वर्णी लागल्यानं आता राष्ट्रवादीत नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्यात. सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीची सूत्र तरुण नेत्याच्या हाती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रदेशाध्यक्ष पदासाठी धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या 3 नेत्यांची नावं चर्चेत आहेत. खर तर सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार याकडे